नमस्कार. लोकसभेमध्ये शून्य तास किंवा झिरो आवर म्हणजे काय, किंवा ही शून्य तास ही संकल्पना नक्की काय ते आपण पाहूया. तर पहा, लोकसभेमध्ये शून्य तास किंवा झिरो आवर ही भारतीय संसदीय उपक्रम आहे, ज्यामध्ये सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर संसदेमध्ये चर्चा केली जाते. सार्वजनिक चिंतेच्या समस्या सभागृहाच्या लक्षात आणून दिल्या जातील याची खात्री करण्यासाठी संसदीय प्रणालीमध्ये शून्य तास हे एक महत्त्वाचे साधन आहे. शब्दकोशामध्ये शून्य तास ची व्याख्या महत्त्वाचा क्षण किंवा निर्णयाचा क्षण अशी केली जाते. तर संसदीय भाषेमध्ये प्रश्नोत्तराचा तास संपेपर्यंत सामान्य कामकाज सुरू होण्याच्या दरम्यानचा काळ असंही संबोधलं जातं. झिरो आवर पद्धतीच्या नियमांमध्ये समाविष्ट नाही आणि परिणामी महत्त्वपूर्ण समस्यांचं निराकरण करण्यासाठी संसदेच्या सदस्यांसाठी ही एक अनौपचारिक प्रक्रिया मानली जाते. ते दुपारच्या वेळी सुरू होतं हे खरं तर ना आव्हानं आणखीन एक कारण आहे. दुपारी 12 वाजता संसदीय कामकाजामध्ये शून्य तास म्हणजे काय, तर झिरो आवर ही भारतातील सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी वापरली जाणारी संसदीय युक्ती. संसदीय अधिवेशनाच्या दिवशी सकाळी 10 वाजता सभापतींना सूचना देऊन 10 दिवसांच्या सूचनेशिवाय या तासामध्ये राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाऊ शकते. कोणत्याही नियम पुस्तकात झिरो आवर स्थापित केलेला नसला तरी दोन्ही सभागृहातील पीठासीन अधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये त्यावर नियंत्रण आणण्याचा आणि सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. संसदेचे पीठासीन अधिकारी प्रक्रिया अधिक कार्यक्षम करणारा नियम लागू करून शून्य तासाचं नियमन करतात. लोकसभेमध्ये प्रथम प्रश्नोत्तराचा तास होतो, त्यानंतर हा शून्य तास होतो, झिरो आवर. शून्य तास आणि प्रश्नोत्तराच्या तासामध्ये फरक असा आहे की शून्य तासात मंत्र्यांना उत्तर देण्याचं बंधन नसतं. सध्याच्या परिस्थितीत शून्य तासाचं महत्त्व तक्रारी प्रसारित करण्यासाठी आणि एक चर्चेचं व्यासपीठ म्हणून संसदेच्या कामकाजाला बळकटी देण्यासाठी शून्य तासाचं एक मौल्यवान साधन म्हणून हे लक्ष वेधून घेतलं आहे हे आपल्याला सत्य नाकारता येणार नाही. त्याची लोकप्रियता वाढली आहे कारण कोणत्याही पक्षनिष्ठेची पर्वा न करता संसदेच्या कोणत्याही सदस्याला प्रश्न विचारण्याची आणि जलद प्रतिसादांची मागणी करण्यास ते अनुमोदन देत. चक्षु रॉय यांच्या म्हणण्यानुसार प्रश्न तास हा संसदेतील सर्वात जिवंत तास आहे आणि त्यानं आर्थिक विसंगती उघड केल्या आहेत आणि सरकारी कामकाजाची आकडेवारी आणि माहिती ही सार्वजनिक क्षेत्रात आणण्याचं काम केलं. जेव्हा सदस्यांनी मांडलेल्या चिंता सार्वजनिक चेतना बिघडवण्याइतपत महत्त्वपूर्ण असतात आणि व्यापक सार्वजनिक हिताच्या असतात. शून्य तास म्हणजे या तासाला शून्य तास असं संबोधलं जातं कारण ते दुपारी 12 वाजता सुरू होतं. राज्यसभा सचिवालयाने असं नमूद केलंय की मीडियाने झिरो आवर हा शब्द वापरण्यामागील तर्कसंगत तर्क हा आहे की कोणताही सूचीबद्ध व्यवसाय हाती घेण्यापूर्वीचा कालावधी त्यात समाविष्ट आहे. शून्य तास मध्यरात्री असूनही तो दुपारी 12 वाजता सुरू होत असल्याने त्याला झिरो आवर असं टोपण नावानं देण्यात आलेले. झिरो आवरचा उगम काय होता, तर अधिवेशनाचा उगम हा 1960च्या दशकात शोधला जाऊ शकतो. कधी कधी अध्यक्षांच्या आधीच्या संमतीने आणि इतर वेळी अशा परवानगीशिवाय महत्त्वाच्या सार्वजनिक आणि निकटीच्या समस्या सोडवण्यासाठी संसदेच्या सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेचच कालावधीचा लाभ घेतल्याने ही परंपरा आकार घेऊ लागली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या काळापासूनच सभागृहामध्ये झिरो आवर हे अधिवेशन चालू आहे. या तासादरम्यान लोकांना प्रश्न विचारण्याची मुभा असते आणि ती दोनही सभागृहामध्ये सुरू असते. शून्य तासात कोणकोणत्या प्रकारचे मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात, तर लोकसभेत विषय मांडण्याची परवानगी द्यावी की नाही याबाबत सभापतींनी पूर्ण विवेक आहे.
विशेषतः संसदीय प्रक्रियेचा भाग म्हणून तांत्रिकदृष्ट्या मान्यता नसल्याने आणि केवळ परंपरेलाच अस्तित्वात आहे. याचा निष्कर्ष आपल्याला सांगता येईल. प्रश्नोत्तराचा तास हा कठोरपणे नियंत्रित केला जातो. शून्य तास हा अनोखा भारतीय संसदीय नवोपक्रम आहे. कोविड-19 महामारीमुळे संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनादरम्यान प्रश्नोत्तराचा तास नव्हता आणि शून्य तासही मर्यादित होता. भारतीय संसदेचे सुरळीत कामकाज शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास या दोन्हीवर सुद्धा अवलंबून असलेला आपल्याला दिसतं. धन्यवाद.